शुक्रवार को नए पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने नागपुर में अपना कार्यभार संभाला। इस दौरान उनका स्वागत पूर्व पुलिस आयुक्त ने किया। शनिवार को पत्र परिषद लेकर गृह मंत्री अनिल देशमुख ने मुझे इस काबिल समझा, इसलिए उन्होंने उनका शुक्रिया अदा किया। साथ ही क्राइम ग्राफ कम करने की बात इस वक्त उन्होंने कही। धन्यवाद, आपने स्वागत केल्याबद्दल धन्यवाद। आम्ही आता नुकतेच कार्यभार घेतलेले आहे। आता काही टिप्पणी करणे क्राईम विषयी किंवा कोणत्याही विषयावर संयुक्तिक होणार नाही, परंतु जशा आपण ऐकले असतील, क्राईम नागपूरला टोटली कंट्रोलमध्ये आहे, लॉ अँड ऑर्डर पण कंट्रोलमध्ये आहे। तर सगळे इश्यूजवर नागपूर शहरामध्ये उत्तम पोलिसिंग ऑलरेडी चालू आहे। आता त्याचे पुढे घेऊन जे काही प्रोफेशनल उपाययोजना करणे गरजेचे आहे ते सगळे आढावा घेऊन आम्ही जनतेची सहकार आणि पोलीस दलाचे सहकार्याने त्याच्या पुढे घेऊन जाण्याची प्रयत्न करू आणि जनताचे जे काही तक्रार असतील त्याचे निराकरण करण्याची पूर्णपणे प्रयत्न करण्यात येईल। मी जसं म्हटले, जे काही विषय आहे, क्राईम असतील, लॉ अँड ऑर्डर असतील, ट्रॅफिक असतील, इकॉनॉमिक ऑफेन्सेस असतील, प्रॉपर्टी डिस्प्युट्स असतील, सायबर क्राईम असतील, जे जे विषय आहे त्याचे आढावा घेऊन पुढील काळात कारवाई करण्यात येईल आणि आपल्याशी आम्ही पत्रकार बंधू भगिनींशी आम्ही पुढच्या काळात बोलू आणि एक दिशा हे जे आहे चालू आहे त्याच्या पुढे घेऊन जाण्याची प्रयत्न करू। सेम उसका वही बोलूंगा मैं की जो भी विषय है क्राईम के बारे में या लॉ अँड ऑर्डर के बारे में, सिक्युरिटी सेफ्टी के बारे में, महिलांविरुद्ध होणारे गुन्हे असतील, मुलांबद्दल, जुवेनाईल्सबद्दल किंवा चाईल्ड ऑफेन्सेस असतील, स्ट्रीट क्राईम्स असतील, सगळ्यांवर कारवाई करू। विमेन सिक्युरिटी, सिनियर सिटिझन्स, सिक्युरिटी ऑफ सिनियर सिटिझन्स विल ऑलवेज बी अ प्रायोरिटी, दॅट इज ऑलवेज बीन द प्रायोरिटी ऑफ द पोलीस डिपार्टमेंट अँड विल एन्श्युअर दॅट विमेन मूव अराउंड फ्रीली इन द सिटी विदाउट एनी फेअर अँड विल एन्श्युअर दॅट हुएवर आय मीन इफ हुएवर कमिट्स ऑफेंसेज अगेंस्ट देम आर डेल्ट विथ स्ट्रिक्टली अकॉर्डिंग टू द प्रोविजन्स ऑफ। काफ़ी कम हुई है कंपेयर टू प्रीवियस ईयर्स, डिक्लाइनिंग ट्रेंड है, इसको और कम कैसे किया जाए और इस पर कैसे नियंत्रण लाया जाए उसके लिए डेफिनेटली उपाय योजना। हमारा प्रयत्न ये रहेगा कि एंटी करप्शन की ट्रैप नागपुर शहर में हो ही नहीं और उसके लिए जो कुछ उपाय योजना करनी ज़रूरत है वो की जाएगी और हम इंश्योर करेंगे कि हम ईमानदार, ट्रांसपेरेंट, ऑनेस्ट पुलिसिंग देने की कोशिश की जाएगी और जो भी इसका उल्लंघन करेगा या इस पैरामीटर, इस मैंडेट का के बाहर जाने की कोशिश करेंगे उन अधिकारी कर्मचारी पे आवश्यक प्रमाणिक कार्रवाई की जाएगी।